सैनिक टाकळी आणि परिसरात वादळी वाऱ्याचा कहर. सैनिक टाकळीमध्ये दुपारच्या सत्रात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील पत्रे उडून अर्धा किलोमीटरवर दूर जाऊन पडलेले आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 10 मिनिटांच्या कालावधीत वादळी वाऱ्याने 50 पेक्षा जास्त अधिक लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते. यामध्ये जनावरांचे गोठे, घरे, शेड यांचा समावेश आहे. अनेक घरांवरील प्लास्टिक पाण्याच्या टाक्या वाऱ्यामुळे दूर उडून जाऊन पडलेले आहेत. भागातील 68 ऊस पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. खिद्रापूर टाकळी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झालेला होता, तर मारुती मंदिर नजीक मोठे झाड जमीनदोस्त झाल्याने विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. कारखाना रोडवरील जय हिंद धाब्याचे पत्रे उडून गेलेत. मराठी शाळेच्या प्रांगणातील अनेक झाडे कोसळून पडलेली आहेत. शाळेच्या कंपाऊंड वॉलचे देखील नुकसान झालेलं आहे. गावातील विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. नुकसानग्रस्त घरांची ताबडतोब पाहणी करून पंचनामा करावा अशी मागणी उपसरपंच सुदर्शन भोसले यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सैनिक टाकळी.